स्वागत आहे. मी सपना बटुले घेऊन आली आहे या आठवड्यातील चालू घडामोडीतील विशेष बातमीपत्र. तर पाहूया या आठवड्यातील चालू घडामोडीतील विशेष बातमीपत्राची हेडलाईन. शेगाव मार्गावरील देवरी फाट्यावर वादळी पावसाने झाडे कोसळली. 2 तास वाहतूक ठप्प. प्रवाशांना नैसर्गिक आपत्तीतून त्रास. आता दुरानी चौकानंतर अचलपूर मार्गावर गळती. अकुशल कामगारांमुळे अमृत योजनेअंतर्गत काम करत असताना अचलपूर मार्गावर लाखो लिटर पाणी व्यर्थ. श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यात हिंगोली पासून एक कळपातील हरिण सामील. SCN हेल्थ केअर मध्ये दंत चिकित्सक डॉक्टर राजेश गडेकर यांची खास मुलाखत. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजानात सर्व मुस्लिम बांधवांचे वाढते उत्साह. चिमुकल्यांनी ठेवले रोजे. लहान मुलांमध्ये रोजेचा उत्साह. SCN च्या फेस टू फेस मध्ये साक्षी देवीदास पोटे या विद्यार्थिनीची खास मुलाखत. मार्गावर असलेल्या देवरी फाट्याजवळ वादळी पावसाने वाहत्या मार्गावरच झाडे कोसळली. वाहतूक ठप्प. 2 तास रस्ता जाम. तुम्ही पाहू शकता 2 तास रस्ता जाम झालेल्या प्रवाशांनी शेवटी त्रासून सगळे एकत्र येऊन देवरी फाट्यावर पडलेली झाडे उचलून मार्ग मोकळा करून एकत्रीकरणाचे चित्र स्पष्ट केले आहे. जिथे सामान्य व्यक्ती देखील मनात निश्चय केल्यानंतर काहीही करू शकतो. जर प्रत्येकाने मदतीचा पुढाकार घेतला तर या देशात कुठलीच गोष्ट असह्य नाही असे चित्र या प्रसंगावरून स्पष्ट दिसून. अचानक पावसाने वादळी रूपांतर घेतल्याने शेगाव मार्गावर असलेल्या देवरी फाट्याजवळील झाडे मार्गावर कोसळली. झाडे कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने 2 तासापासून वाहतूक मार्ग बंद होता. वाहतूक मार्गावर रहदारी करणाऱ्या गाड्यातील प्रवासी मार्ग मोकळा करण्यासाठी 2 तास वाट पाहत होते. 2 तासानंतरही मार्ग मोकळा न झाल्यास अखेर गाड्यातील प्रवाशांनी एकत्र येऊन रस्त्यावरील झाडे बाजूला करून मार्ग मोकळा केला. मोहन जोळसह शानू खान, SCN न्यूज, शेगाव. आचारपूर नगर परिषदेच्या कार्यप्रणालीकडे पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष. पिण्याचे शुद्ध जल गढूळ होऊन व्यर्थ वाहत असल्याचा प्रकार शहरात सतत सुरू आहे. या बाबींकडे नगरपालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे सिद्ध होत आहे. अमृत योजनेअंतर्गत शहरात नव्याने जलवाहिनीचे काम प्रगतीपथावर असून या एजन्सीकडे कुठलेच तांत्रिक अधिकारी व कामगार कार्य करत नसल्याचे हे या चित्रावरून स्पष्ट दिसून येत आहे. अचलपूर परतवाडा मार्गावरील चेडे एंटरप्राइजेस या प्रतिष्ठानासमोर 23 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास जलवाहिनीची गळती दुरुस्ती करून अचानक मोठी पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर वाहून जाताना दिसत आहे. ही दुरुस्ती या कामगारांना न जमल्याने लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. या पाण्यामुळे हा रस्ताही खराब झाला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम करत असताना प्रत्येक ठिकाणी हॉल असणे आवश्यक असते. तो हॉल बंद करून जर वाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाते. मात्र असा कुठलाच हॉल अस्तित्वात आहे किंवा नाही याची शंका आहे. त्यामुळे वारंवार शहरात गळतीचे प्रमाण वाढले. यापूर्वी दुरानी चौक येथे पाईपलाईनची दुरुस्ती करत असताना लाखो लिटर पाणी वाहून गेले. या पाणी पुरवठा योजनेच्या नावावर चंद्रभागा योजनेत मोठा घोळ करण्यात आला. आता ही अमृत योजना या दिशेने जाऊ नये यावर लक्ष देणे आवश्यक आहे. श्याम गुप्ता सह विक्की जसवंत, SCN न्यूज, परतवाडा. पंढरपूर येथे निघालेल्या श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यात एक आश्चर्यजनक बाब घडली आहे. एक कळपातील हरिण या पालखी सोहळ्यात सामील झाले आहे. मनुष्य योनी होऊन पण आम्ही मनुष्य असमर्थ आणि हरिण पशु होऊन पुण्यफळ प्राप्ती करून घेतो असे स्पष्ट या पालखी सोहळ्याच्या नजारातून झाले. आषाढी एकादशी निमित्त भक्त पंढरपूरकडे दर्शनासाठी यांची वारी निघाली. प्रत्येक भक्तांच्या मनात विठ्ठलाचे नामस्मरणासोबत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्यासाठी भक्तांनी हिंगोली येथून श्री गजानन महाराज यांची पालखी काढण्यात आली. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ भाविक भक्तांना तर आहे परंतु प्राण्यांना देखील आहे. हे आश्चर्यचकित दृश्य श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यात दिसत आहे. एका कळपातील हरिण पालखी सोहळ्यात सामील झाले.
ते आता पण पालखी बरोबरच चालत आहे. जिथे पालखी मुक्कामी राहते ते पण तिथेच मुक्काम करते आणि सकाळी पालखी बरोबर चालते. ही आश्चर्यजनक बाब वारकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्वरित ही बाब वन विभागात कळवण्यात आली. पालखी पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्याला वन विभागाची परवानगी काढून श्री गजानन महाराज संस्थानमध्ये आणण्यात येणार आहे. विक्की जसवंतसह श्याम गुप्ता, एसएन न्यूज, परतवाडा. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजानात सर्व मुस्लिम बांधवांचे वाढते उत्साह. परतवाडा अचलपूर शहरातच नव्हे तर संपूर्ण भारतात या उत्सवाचे चित्र दिसून येत आहे. जागोजागी मुस्लिम बांधवांची बाजारपेठात गर्दी, लहान मुलांनी ठेवले रोजे. या उत्सवाचे सुंदर चित्रीकरण या चिमुकल्यांमध्ये वाढत्या प्रतिसादावरून तुम्हाला पाहायला मिळेल. तिलावत में मगन सजदाए रब में जबी, चार सुख है ले बादल की महक कितनी हसी, लब तिलावत में मगन सजदाए रब में जबी. किस कदर रब के पास ही पास इंसान, ऐ माहे रमजान, ऐ माहे रमजान. बरकत का अमी माहे बरकत माहे रहमत सब घरों में है मकी, रोजेदारों को बनाया राजे बरकत का अमी माहे बरकत माहे रहमत सब घरों में है मकी. सब महीनों में ऐ माहे सुल्तान, ऐ माहे रमजान. हे होते आजचे विशेष बातमीपत्र.